मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे कर्ज वॉटर, भाग तिसरा, लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. जयने सगळ्या घटना व्यवस्थित आठवल्या. सगळं काही नॉर्मल होतं, पण जसं त्या घड्याळात 6 ठोके पडले, आतून कसला तरी आवाज आला. मेघना आत गेली ती आलीच नाही, आणि अगदी तसेच त्या रात्रीही घडलं. जेव्हा 12 ठोके पडले आणि म्हातारी आतमध्ये गेली, म्हणजे 6-12 या दोन वेळा अशा आहेत जेव्हा तिथं काहीतरी रहस्यमय घटना घडतात. म्हणजे हे गुड तेव्हा चुकलेल जर त्यावेळी मी त्या खोलीत शिरेन, जय स्वतःशीच बोलत होता. संध्याकाळचे 5:15 वाजले होते. जय मेघनाच्या बंगल्याच्या दाराशी आला आणि दाराची बेल वाजवली. मेघनाने दार उघडलं. हाय, ॲक्च्युली मी सॉरी म्हणायला आलो होतो, जय म्हणाला. म्हणा मग, मेघना अजून रागात होती. आत येऊन म्हणलो तर नाही का चालणार, जयने स्मितहास्य करत विचारलं. हो चालेल, जय आत आला. मेघना आय एम सॉरी, तुझ्या वैयक्तिक गोष्टीत मी उगाचच नाक खुपसत होतो, पुन्हा एकदा सॉरी, जयने हात जोडत माफी मागितली. कम ऑन, ठीक आहे, एवढं काय त्यात, तिचा रोष आता मावळला होता. बरे काम होतं, मी ॲक्च्युली इथं म्हणजे पाचगणीला येताना रायटिंग पॅड आणायचं विसरलो, आणि इथं कुठं दुकान पण नाही जवळ. मला रायटिंग पॅड किंवा कोरे कागद असतील तुझ्याकडे तर देशील का, जय म्हणाला. हो त्यात काय एवढं, देईन की, थांबा मी आणते, माझ्या बेडरूममध्ये आहेत. असं म्हणत मेघना पायऱ्या चढत बेडरूमच्या दिशेने गेली. 5 मिनिटात ती परत खाली आली, पण आता तिथं जय नव्हता. जय, तिने 1-2 आवाज दिले, पण जय बहुतेक गेला असेल, येईल परत असं तिला वाटलं, पण जय गेलेला नव्हता. जय त्या आतल्या खोलीत शिरला होता, तीच रहस्यमयी आतली खोली. विचित्र होती ती खोली, एक मोठं जुनं लाकडी कपाट कोपऱ्यात होतं, एक भला मोठा लाकडी पलंग आणि समोर एक भला मोठा आरसा. जयने वर पाहिलं, खोलीला एक माळा होता. पलंगावरून तो त्या माळ्यावर चढला आणि लपून बसला. तिथून त्याला सगळं काही व्यवस्थित दिसत होतं आणि तो कोणालाही दिसू शकणार नव्हता. जयने घड्याळ पाहिलं, 6 आले होते. तेवढ्यात 6 ठोके पडल्याचा आवाज ऐकू आला. काही क्षण तसेच गेले आणि अचानक अस्वस्थ अवस्थेत मेघना खोलीत शिरली. घामाघूम झालेली होती ती, तिच्या चेहऱ्यावरचा हावभाव बदलू लागले. ती त्या लाकडी कपाटाला असलेल्या आरशासमोर उभी राहिली आणि एकटक स्वतःचं प्रतिबिंब बघू लागली. हळूहळू मेघनाची दशाच बदलू लागली. तिचे केस पांढरे होऊ लागले, त्वचेवर सुरकुत्या पडू लागल्या, सुडोल बांधा स्थूल दिसू लागला आणि बघता बघता ती सुंदर तरुणी एका वृद्ध स्त्रीमध्ये रूपांतरित झाली. आणि ती वृद्ध स्त्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तीच म्हातारी होती जिच्याशी जयचा याआधी सामना झाला होता. हे कपडे माझ्या अंगावर का असतात, म्हातारी आरशात बघत
वैतागून म्हणाली. तिने कपाटातून साडी घेतली आणि अंगावर असलेले कपडे बदलून साडी नेसली. डोळ्याला चष्मा लावला, अंगावर शाल ओढून कोपऱ्यातली काठी घेऊन ती खोलीतून बाहेर गेली. जयने इतकं विचित्र दृश्य कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. त्याला मेघनाची ही अवस्था बघून वाईटही वाटत होत. नक्की हे आहे तरी काय? जयचं हृदय धडधडत होत. तो तिथेच लपून राहिला, कारण रात्री आता काय होतंय हे पण त्याला बघायचं होतं. त्या माळ्यावर तशी बरीच जागा होती. तो तिथेच पडून राहिला आणि त्यातच त्याचा डोळा लागला. बाराचे ठोके पडले आणि त्या आवाजाने त्याला जाग आली. दार उघडून म्हातारी खोलीत शिरली आणि परत आरशासमोर उभी राहिली आणि हळूहळू तिचं शरीर लहान लहान होऊ लागलं. अंगावरची साडी आधांतरी दिसून खाली पडली. जणू काही म्हातारीचं शरीर अदृश्य झालं होतं. जयतीच्या जमिनीवर पडलेल्या साडीकडे आणि शालूकडे बघत होता. पण तितक्यात त्या शाली आणि साडी खालून एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि काही वेळ तो आवाज तसाच येत राहिला. जवळजवळ अर्धा तास तो आवाज तसाच येत होता. अचानक तो आवाज बंद झाला आणि त्या कपड्याच्या ढिगातून एक बाळ रांगत बाहेर आलं. जयचं डोकं सुन्न झालं होतं. आधी मेघना, मग म्हातारी आणि आता हे बाळ. नक्की हा प्रकार काय आहे? डोक्याला झिंझिने आल्या होत्या. ते बाळ रांगत खोलीतल्या खोलीत फिरत होतं. तसाच काही वेळ गेला आणि ते बाळ आरशाच्या समोर येऊन स्तब्ध झालं. आता ते रांगणारं बाळ हळूहळू स्वतःच्या पायावर उभं राहिलं होतं. ते बाळ आता हळूहळू मोठं दिसू लागलं. त्याचे केस वाढू लागले, चेहरा बदलू लागला आणि एका 6 ते 7 वर्षाच्या मुलीत परिवर्तित झालं. त्या मुलीने कपाट उघडून त्यातून तिच्या मापाचा फ्रॉक घेतला आणि परिधान केला. ती दार उघडून बाहेर निघून गेली. परत एक तास तिथं कोणीच आलं नाही. आता ती लहान मुलगी परत खोलीत आली आणि आरशासमोर उभी राहिली. तिच्यात हळूहळू थोडा बदल होत जाऊ लागला. तिची उंची वाढू लागली आणि ती एका 11 ते 12 वर्षाच्या मुलीसारखी दिसू लागली. तिच्या अंगावर तो फ्रॉक खूप घट्ट होता. तिने कपाटातून तिच्या मापाचे कपडे घेतले आणि ती बाहेर निघून गेली. जयने घड्याळ बघितलं, 2 वाजून गेले होते. आता जसजसा काटा पुढे सरकत होता त्याला आठवू लागलं काल रात्री यावेळी जे घडलं होतं. काल यावेळी ती मुलगी बाल्कनीत बसून होती आणि 4 वाजता ती अचानक उठून गेली आणि 4 वाजता त्याने विहिरीजवळ त्या स्त्रीला आंघोळ करताना पाहिलं होतं. तो वाट बघत होता 4 वाजण्याची. 4 ठोके पडले. थोड्याच वेळात ती मुलगी खोलीत आली. खूपच अस्वस्थ वाटत होती ती. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. ती आरशात बघून किंचाळू लागली, कारण तिच्या चेहऱ्यात आणि शरीरात आपोआप विचित्र असे बदल होऊ लागले. तिच्या चेहऱ्यावर अचानक सुरकुत्या पडू लागल्या होत्या. उंची वाढू लागली. अंगावरचं मांस कमी होऊन अंगावर त्वचेखाली फक्त हाडं दिसू लागली होती. तिचे केस वेगाने वाढत वाढत इतके लांब आणि घनदाट झाले की जमिनीवर घोळत होते. तिच्या त्वचेचा रंग काळसर पडू लागला. हे पाहून जयच्या डोक्याला मुंग्या आल्या. घसा कोरडा पडला. ते दृश्य पाहून त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. देवा, अजून किती वर्ष हा भोग भोगू? स्वतःला संपवायचं धैर्य पण नाही माझ्यात, असं म्हणत ती रडू लागली आणि अंगावरचे कपडे काढून
तशीच खोलीतून बाहेर गेली। जय पण माळ्यावरून खाली उतरला। ती मागच्या बाजूला असलेल्या विहिरीकडे आली। जय तिच्या मागावर होता। त्याच्या असण्याचा तिला संशय आलेला नव्हता। ती कसले तरी विचित्र मंत्र बरळत त्या विहिरीतून पाण्याच्या बादल्या भरून स्वतःवर ओतत होती। एकावर एक बादल्या तिने अंगावर ओतल्या। तिला तिथून परत आत येताना बघून जय परत त्या खोलीत शिरला आणि माळ्यावर चढून लपला। ती स्त्री ओलं शरीर घेऊन त्या खोलीत शिरली। हळूहळू तिचा चेहरा मेघनासारखा होऊ लागला होता। पूर्ण शरीर, केस, बांधा सगळं काही मेघनासारखं झालं। आरशात स्वतःकडे बघत मेघना भानावर आली। स्वतःला अशा अवस्थेत बघून ती क्षणभर घाबरली। दर रात्री काय घडत, तिने स्वतःला विचारलं आणि कपाटातून कपडे घेत परिधान केले। तिचं स्वतःशीच असं विचित्र बोलणं हे दर्शवत होत जणू तिला काहीच लक्षात नाही की रात्रभर तिच्यात कोणकोणते बदल होतात। ती कपडे बदलून त्या खोलीतून निघून गेली। जय पण सावधपणे तिथून खाली उतरला आणि कोणाला काही कळायच्या आत त्या बंगल्यातून सटकला आणि स्वतःच्या बंगल्यात आला। गेल्या 12 तासात त्याने अकल्पनीय दृश्य पाहिलेले होती, म्हणजे मेघना ती म्हातारी, त्या दोन मुली आणि ती विद्रूप स्त्री या वेगवेगळ्या व्यक्ती नाहीत, त्या एकाच व्यक्तीची रूप आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकी सगळ्यांना आधी जे घडलं ते काहीच आठवत नाही, पण जशी मेघना ते विद्रूप रूपात परिवर्तित झाली तसं तिला काहीतरी आठवलं होतं। कसल्या तरी श्रापाबद्दल ती बोलली होती, पण हे कसं शक्य आहे? त्या विहिरीच्या पाण्यातच काहीतरी गुढ आहे। त्याने घड्याळ बघितलं, 5 वाजले होते। मेघना झोपली असेल हे त्याला माहीत होतं। तो खाली आला आणि बंगल्याच्या मागच्या बाजूची भिंत ओलांडून त्या विहिरीजवळ आला। त्याने आजूबाजूला बघितलं, स्मशान शांतता होती। त्याने आता विहिरीच्या कठड्यावर हात ठेवत विहिरीत डोकावलं आणि हळूहळू त्याच्या कानावर काहीतरी पुटपुटण्याचे आवाज येऊ लागले। तेच विचित्र मंत्र जे ती आंघोळ करताना पुटपुटत होती। हळूहळू ते आवाज मोठे मोठे आणि असहनीय होऊ लागले। त्याने लगेच स्वतःला मागे घेतलं। कानाला दडे बसले होते। हळूहळू कान मोकळे झाले, पण जयचं डोकं सुन्न होऊ लागलं होतं। तुला जाणून घ्यायचं रहस्य, त्याच्या कानात एक आवाज घुमला। जयच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले। तू वेड्यासारखं एकटाच हसत ओरडला, हो मला सगळं जाणून घ्यायचंय। जयला कोणीतरी समोहित केलं होतं तसा तो हसत होता आणि बोलत होता। हेजल प्राशन कर, सगळी उत्तर मिळतील। पुन्हा तोच आवाज कानात घुमला। जयची विचार करायची क्षमता संपली होती। तो कुठल्या तरी प्रभावाखाली होता। त्याने लगेच पोहरा विहिरी टाकला आणि पाणी वर काढलं। ते पाणी ओंजळीत घेत त्या पाण्याकडे बघू लागला। ओंजळीत घेतलेल्या पाण्यातूनही तसेच मंत्राचे आवाज घुमत होते। जयने ते पाणी ओंजळीतून पिऊन घेतलं। क्षणभर एक थंडावा जाणवला आणि नजरेसमोर काही दृश्य अगदी जिवंत असल्यासारखी तरळू लागली। तीच टेकडी होती, अगदी मोकळी, वेळ असेल संध्याकाळची। एक जर्जर झालेली म्हातारी ध्यानस्थ बसली होती। अंगावर काळे कपडे, पिकलेले केस, सुरकुतलेला चेहरा, तोंडात तेज विचित्र मंत्र पुटपुटत होता। बाजूला एक कुराड होती आणि समोर एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत पाणी करत खाली पडलेली होती। ती जर्जर म्हातारी समोर असलेल्या यज्ञकुंडात
काहीतरी आहुती देत होती। समोर मानवी कवटी आणि मानवी हाडांचे अवशेष होते। ती जागची उठली, हातात कुऱ्हाड होती। तिने काहीतरी जोरात फुटफुटत कुऱ्हाडीने त्या तरुणीचे शिर धडा वेगळे केलं। तिचं धड थोडी हालचाल करून निपचित पडलं। त्या म्हातारीने तिचं थोडं रक्त ओंजळीत घेत समोर चाकलेल्या वर्तुळात शिंपडलं आणि विभत्सपणे आकाशाकडे बघत मोठमोठ्यांदा हसू लागली। माझी साधना आज पूर्ण झाली। सहा कुमारिकांचे बळी सैतानाला मी अर्पण केले आहेत। मी आता चिरतरुण होणार कायमची। इथून उत्पन्न होणाऱ्या विहिरीच्या पाण्याचं प्राशन करून मी कायमची चिरतरुण होईन। आणि अचानक त्या वर्तुळावर आकाशातून वीज कोसळली आणि एक भला मोठा खोलासा खड्डा पडला। म्हातारीने त्या खोलाशा खड्ड्यात डोकावलं आणि पूर्ण खड्डा पाण्याने भरलेला होता। कसले तरी आवाज तिच्या कानी आदळले आणि ती आकाशाकडे बघत म्हणाली, बर मी काळजी घेईन, माझ्या खेरीज कोणालाच्या पाण्याचं प्राशन करू देणार नाही। ती आता त्या खड्ड्यातल्या पाण्याकडे बघून हसू लागली। तिने ओंजळीत ते पाणी घेतलं आणि प्राशन करताच ती जर्जर म्हातारी काही क्षणातच एका सुंदर तरुणीत रूपांतरित झाली आनंदाने वेडीपिशी होत ती हसू लागली। जयच्या डोळ्यासमोर अंधारी आली। आता जयला दुसरं दृश्य नजरेसमोर दिसू लागलं। त्यात दुपारची वेळ होती। एक स्त्री नऊवारी साडी, हातात बोचक आणि डोक्यावर लाकूड फाट्याचा बोजा घेऊन तिथे येताना दिसत होती। तहानेने व्याकुळ होऊन आणि खड्ड्यातलं पाणी बघून तिने ओंजळीतून ते पाणी प्यायलं। काही क्षणातच तिथलं वातावरण एकदम बदललं। जिथं काही क्षणापूर्वी ऊन होतं तिथं एकदम ढगाळ वातावरण झालं। तितक्यात मागून कोणीतरी किंचाळत पळत येताना दिसलं। त्या स्त्रीने मागे वळून पाहिलं आणि तिच्या तोंडून भीतीने किंकाळी फुटली, कारण मागून एक तरुणी पळत येत होती जी हळूहळू एका जर्जर म्हातारीत रूपांतरित होत होती। किंचाळत ती त्या खड्ड्याजवळ आली आणि आकाशाकडे बघत विवळू लागली, चूक झाली, मला माफ कर, चूक झाली। असं म्हणत तिने त्या खोल खड्ड्यात उडी मारली। आतून असंख्य किंकाळे ऐकून ती बाहेर उभी असलेली बाई घाबरली। तिने खड्ड्यात डोकावून त्या पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली, कारण ती बाई आता जर्जर म्हातारीसारखी दिसू लागली होती। तिनेही त्या खड्ड्यात उडी घेतली आणि असंख्य किंकाळ्यांनी सगळं दुमदुमलं। आता पुन्हा जयच्या डोळ्यासमोर अंधार झाला आणि एक नवीन दृश्य दिसायला सुरुवात झाली। दृश्यात मेघना दिसत होती। तिचा पेहराव जुन्या काळातल्या चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण स्त्रियांसारखा होता। नऊवारी साडी, नाकात नथ, तिच्या बाजूला एक पुरुष उभा होता। त्याचा पेहरावही जुन्या काळातल्या चित्पावन ब्राह्मण पुरुषासारखा होता। धोतर, कानात भिगबाळी, कपाळावर गंध, जानव, ते दोघेही त्या विहिरीजवळ उभे होते। बघ, घराच्या मागेच विहीर पण आहे, आता पाण्याचा प्रश्न येणार नाही, मी जरा बाहेर जाऊन येतो, असं म्हणत तो पुरुष तिथून निघून गेला। मेघनाने पोहऱ्याने पाणी बाहेर काढून ओंजळीत घेतलं आणि प्राशन केलं। काही वेळातच तिचं रूप जर्जर म्हातारीसारखं झालं, पण तिने लगेच त्या पोहऱ्यातलं पाणी स्वतःवर ओतून घेतलं आणि हळूहळू ती आधी एका लहान मुलीसारखी झाली
मग थोडी अजून मोठी आणि मग परत स्वतःच्या आधीच्या रूपात आली। आता जयच्या डोळ्यासमोर अनेक दृश्य वेगाने फिरू लागली, ज्या त्या विहिरीजवळ कधी मेघना, कधी तिचं वृद्ध रूप, कधी तिचं लहान मुलीचं रूप दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार दिसू लागलं। म्हणजे सूर्योदय झाल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ती तरुण असायची, संध्याकाळी 6 ते 12 ती वृद्ध व्हायची आणि रात्री 12 ते 4 मध्ये ती लहान मुलीसारखी दिसायची आणि 4 ला ती जर्जर आणि विद्रूप दिसायची। मग त्या पाण्यात आंघोळ केल्यावर ती परत तरुण व्हायची आणि सगळं होत असताना तिला आधीचं काहीच लक्षात नसायचं। जय ते दृश्य बघता बघता तिथेच निश्चित पडला। काही वेळाने त्याला जाग आली, तो उठला, सगळीकडे उजाडलं होतं। त्याला रात्री त्या विहिरीजवळ तो आला होता तोपर्यंत सगळं लक्षात होतं, पण नंतर जे काही त्याने केलं होतं आणि पाहिलं होतं त्यातलं काहीच लक्षात नव्हतं। मी इथं आलो होतो ते आठवतंय, पण नंतर काय झालं? जयने स्वतःला प्रश्न केला। पण मेघनाच्या घरात जे पाहिलं ते खूप भयंकर होतं। इथं आता थांबण्यात अर्थ नाही, तो तिथून तडक बंगल्यात आला, त्याने सामान आवरलं आणि बाबूला सांगून निघाला। तो पाचगणीच्या एका हॉटेलमध्ये आला, रूम बुक करून सामान रूममध्ये ठेवलं आणि नाश्ता करून झोपी गेला, कारण रात्रभर पाहिलेली विद्रूप दृश्य आणि विभत्से प्रकार डोळ्यासमोरून जात नव्हते। हॉटेलच्या दारावर थाप पडली, जय उठला, दार उघडलं, रूम सर्व्हिस वाला विचित्रपणे जयकडे बघत होता। सर, रात्रीच्या डिनरची ऑर्डर घ्यायला आलो होतो, तो म्हणाला। नंतर सांगतो, जय म्हणाला। तो विचित्रपणे जयकडे बघत निघून गेला। जयने दार लावलं आणि घड्याळ बघितलं, संध्याकाळचे 6:30 वाजले होते आणि तेवढ्यात त्याची नजर समोरच्या आरशात गेली आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण आरशात एका जकड म्हाताऱ्याचं प्रतिबिंब दिसत होतं। जयला ते बघून धक्काच बसला होता, कारण तो झोपला होता तेव्हा तरुण होता। जयलाही ते शापित पाणी पिल्यामुळं मेघनासारखा श्राप लागला होता। जयला त्याने पाणी पिलेलं आठवत नव्हतं, कारण त्यावेळी तो संमोहित होता, तसेच त्याला पाणी पिल्यानंतरची दृश्यही आठवत नव्हती। पण एक गोष्ट त्याला लक्षात होती की हे सगळं त्या विहिरीतील पाण्यामुळेच होत आहे। तो तिथून उठला आणि सरळ हॉटेलातून खाली आला, गाडीत बसून तो परत बंगल्याच्या इथं आला। जय सकाळी गेल्यामुळे बाबू पण सुट्टीवर गेला होता, काकूनाच ठाऊक, पण त्याला एक गोष्ट वाटत होती की 4:00 जेव्हा मेघना विद्रूप रूपात आंघोळीला येईल तेव्हाच या गोष्टीचा उपाय करता येईल। रात्री तो त्या विहिरीजवळच बसून राहिला। रात्रीचे 12 ठोके पडले आणि हळूहळू तो एका लहान बाळात रूपांतरित झाला। काही वेळाने तो रांगू लागला, हळूहळू थोडा मोठा होत गेला आणि 4:00 त्याचं शरीर एकदम जर्जर झालं। थोडा वेळ तो भानावर आला, त्याने हळूहळू त्याने पाहिलेली दृश्य आठवू लागली। त्याला समजलं की या श्रापातून मृत्यू हीच मुक्ती आहे आणि मृत्यू सुद्धा या विहिरीत झाला तरच। जय विहिरीच्या कटड्याजवळ आला, स्वतःचं जर्जर शरीर बघवत नव्हतं त्याला। त्याने विहिरीत डोकावलं, काल आलेले तेच आवाज आजही कानात घुमू लागले। डोकं बधीर झालं, तितक्यात मागून आलेली विद्रूप मेघना त्याला दिसली। तुला पण आश्राप लागलास ना शेवटी, मी काल रात्री तुला ताकीद देण्यासाठी आले होते,
पण तुझ्या अतिकुतूहलाने तुझाच नाश केला. ती जयकडे बघत म्हणाली, दिवसभरात हा एकच क्षण असतो जेव्हा शापित व्यक्तीला आठवतं की त्याची ही अवस्था या शापित पाण्यामुळे झाली आहे. यातून मुक्त होण्यासाठी याच पाण्यात मृत्यू व्हावा लागेल. गेली कित्येक वर्ष मी रोज पहाटे याच विचाराने इथे येते की आज या विहिरीतून मी स्वतःला संपवणार, पण माझं धैर्य होत नव्हतं. पण आज तुझी ही अवस्था बघून माझी मृत्यूची भीती संपली आहे. तू आणि मी दोघही मुक्त होऊ आज, मेघना म्हणाली. जे विवळत होता त्याने आणि मेघनाने क्षणभर त्या विहिरीत पाहिलं आणि स्वतःची जर्जर शरीर त्यात झोकून दिली. विहिरीतून असंख्य किंकाळे ऐकू येत राहिल्या. दुसरीकडे सूर्य उगवत होता आणि विहिरीतून येणाऱ्या किंकाळ्या बंद झाल्या. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.